भारताची सुवर्णकन्या आपल्या सोबत आहेत, आपण तिच्याशी बोलूया. मधुरिका, काय वाटतंय एवढे सगळे लोक आपल्या स्वागतासाठी आलेले आहेत इथे? खूपच छान वाटतंय, म्हणजे खूप जास्त छान वाटतंय. मम्मी, पप्पा, काकू, ओमकार, राधिका, माझे सगळे जिमचे मेंबर्स, रोटरी फॅमिली आलेली आहे, रिलेटिव्ह मामा मामी आलेले आहेत, तर खूप छान वाटतंय. म्हणजे असं इमॅजिन केलं नव्हतं की एवढं असं जंगी स्वागत होईल इथे, आणि खूप छान वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की काय म्हणजे ते केलेलं ते एक वेगळी खुशी होती, आणि हे इथे आल्यानंतर असं स्वागत मिळालं एक वेगळी खुशी होती, आणि असं वारंवार हो माझ्या बरोबर असं मला वाटतंय खूप. आता ज्या वेळेला 2010 तुमचं गोल्ड मेडल हुकलं होतं, तर कशा पद्धतीने तुम्ही आता तयारी केली होती आणि तुम्ही आईला सांगून गेला होतात की मी येताना गोल्ड मेडल घेऊनच येणार आहे? 2010 सिल्वर मेडल होतं, आणि 2014 आम्ही सेमीफायनल सिंगापूरशी हरलो होतो, आणि थर्ड फोर्थ पोझिशन आम्ही हरलो होतो, आणि लास्ट मॅच मी हरले होते, म्हणून ते दुःख होतं. म्हणजे दॅट पॉईंट, ते सिच्युएशन, ते इट वॉज हॉन्टिंग मी, प्रत्येक वेळेस ते वारंवार येत होतं. तर आय रिअली वर्कड विथ माय मेंटल ट्रेनर डॉक्टर पाटणकर सर, आणि ते लाईक ही वॉज गायडिंग मी की काय करायला पाहिजे, की अंडर प्रेशर ही परत सिच्युएशन येणार तेव्हा काय करायला पाहिजे ते. आणि माझे मिस शैलाजा गोहाड मॅडम या ओंकार बरोबर खेळते, मग टेबलवरती आम्ही मेहनत केली त्याच्या प्रकारे. माझे जिमचे सर किशोर पुजारी सर, आम्ही सगळे एकत्र बसून काय करायला पाहिजे, नक्की या सिच्युएशनला कसं फेस करायला पाहिजे. तर आय थिंक दॅट वॉज द प्लॅनिंग ऑल टुगेदर, आणि 2 हे मेहनत होती. नॅशनल अँथम ज्या वेळेला सुरू झालं होतं, काय भावना होत्या? मी खरंच सांगू शकत नाही. आधी असं मी खूप इमॅजिन करत होते की असं नॅशनल अँथम वरती जाणार आहे, मी पोडियम वरती गोल्ड मेडल घेऊन असणार आहे, असं मी इमॅजिन केलं की मला कसं वाटतंय. पण जेव्हा मी ऍक्च्युली होते त्या पोडियम वरती मेडल घेऊन आणि नॅशनल अँथम वाजत होता, आणि जसं वरती वरती जात होतं फ्लॅग, म्हणजे माझ्या हातावरती अंगावरती काटे येत होते, आणि आय वॉज जस्ट लॉस्ट इन दॅट मोमेंट, आणि सो प्राऊड फिलिंग होतं की माझ्यामुळे आमचे बी ॲज अ टीम आहे, पण इव्हन आय कंट्रीब्युटेड टू द टीम, आणि आय कुड गिव्ह समथिंग टू द नेशन. तर ते जे फिलिंग होतं ना ते खूप छान होतं. न्यूज 18 लोकमतच्या वतीने खूप खूप अभिनंदन. आणि या सुवर्णकन्याशी गप्पा मारलेल्या आहेत आपण व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह रोहिणी गोसावी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.